यूट्यूब चैनल अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी भीमतडी यात्रेला आली आहे। पुण्यातलं हे फेमस यात्रा आहे, ती अनेक वर्ष चालू आहे आणि पुणेकरांसाठी अतिशय सुखद असा अनुभव आहे। इथे येऊन पुणेकर खूप खूप छान छान शॉपिंग करतात आणि खाण्याचाही आस्वाद घेतात। इथे विविध प्रकारचे स्टॉल लागलेले असतात, मग थालीपीठ असेल, तिथे मोठी पुरणपोळी असेल आणि आपण आज पुरणपोळीने इतर सगळ्याच गोष्टींचा आपण आस्वाद घेणार आहोत। इथे तिकीट काढावं लागतं, तर बघूया आपण ते तिकीट कितीला आहे। आम्हीने तिकीट काढून आणलं आणि पर पर्सन 60 रुपीज एकाचं तिकीट आहे आणि इथे पार्किंगची पण उत्तम सोय आहे। सगळी व्यवस्था अगदी छान केली आहे। इथे बरीच गर्दी आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता। पुणेकर अगदी आनंदाने आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्यासाठी इथे आले। दुपारची वेळ आहे तरी पण गर्दीमध्ये कोणतीही कमतरता नाही आहे, तर चला आपण बघूया। माझ्या मागे बघू शकता तुम्ही, गोधडीचं हे लावलेलं आहे। गोधड्या विविध प्रकारच्या इथे शिवल्या जातात। बऱ्याच जशा आपल्या भगिनी असतात किंवा आजा असतात, तर सुंदर सुंदर गोधड्या पण करतात, तर इथे विविध प्रकारचे स्टॉल आहेत तुम्हाला उपलब्ध करून देतं पुणे। स्टॉलला इथे सुरुवात झाली आहे आणि गर्मी जास्त असल्यामुळे मी उसाचा रस पहिलं घेणार तर पहिला आस्वाद आपण उसाच्या रसापासून सुरुवात करूया। कारण खूप गर्मी आहे आणि मग आपण स्टॉलला सुरुवात करू। आणि भीमतडी यात्रा किती वर्ष जुनी आहे? 16 वर्ष। आतापर्यंत मी 2-3 स्टॉल बघितले। उसाच्या रसाचा आनंद घेतल्यानंतर इथे पोळपाट लाटण्यांचा स्टॉल आहे। आगरी टुरिझमचं सर तिथे उपस्थित होते, मला त्यांच्याशी बोलू शकले नाही, खूप गर्दी होती। आणि आता त्याच्यानंतर जे आपण टोपल्या विणतो ना, ते स्वतः तिथे बनवून दाखवतात आणि असे छोटे छोटे स्टॉल आहेत, अतिशय सुंदर आहेत। मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत, जसं वेस्ट बेंगॉल आहे, गोधडी इथे मिळते, घोंगडी इथे मिळते, उत्तम असे स्टॉल आहेत इथे। इथे गुजरात आहे, राजस्थानचे स्टॉल आहेत, तर विविध प्रकारचे स्टॉल आहेत आणि ह्याचं खूप आनंद आहे की मी इथे आज आली आहे। आणि तिथे गुळाचा खरवस आणि साखरेचा खरवस आहे, तर मी गुळाचा खरवस घेते। अतिशय सुंदर खरवस लागतो, तर टेस्ट मस्त मस्त। थालीपीठाची पण ऑर्डर दिली आहे त्या मावशीनं, थालीपीठ पण येईल। तर खरवस ट्राय केला, साधारणतः ती डिश होती 70 रुपये आणि थालीपीठ, चटणी आणि लोणचं असं त्याच्याबरोबर आलं आहे। एक थालीपीठ 60 रुपयाला आहे आणि सगळ्या आपण जे घरगुती करतो तसंच आहे। मला जवळ 15-20 मिनटं थांबावं लागलं आणि गरम गरम मांडाच म्हणजे पुरणपोळी आणि कटाची आमटी आहेत, कटाची आमटी पिऊन बघूया। टेस्टी आहे पुरणपोळी, अतिशय पातळ आहे पण बघू चव पुरणपोळी।
क्रंचीवाली आहे, क्रंची आहे. आपण घरी ना थोडंसं जाडसर भासतो ना, तर ह्या अगदी पातळ आहेत आणि टेस्टला आहेत. मी पहिल्यांदा ट्राय करते पण छान आहे. पुरणपोळीचा आस्वाद घेते आणि इथे बरेच तुम्हाला स्टॉल बघायला मिळतील. शाकाहारी आहे, मांसाहारी आहे, फिश पण थाळी इथे मिळते. बरेच स्टॉल इथे अवेलेबल आहेत, तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. तर आज मी इथे पुरणपोळी, मगाशी थालीपीठ आणि खरवसचा आनंद घेतला. एका दिवशी एवढं सगळं ट्राय नाही करू शकत, पण आत्ता पुरणपोळीचा आस्वाद घेतला मी. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला इथला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत बाय.